सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. खरं तर मी या दोन्ही खतांचा एक एक भाग बनवूनच शांत बसले होते, पण कमेंट्समध्ये प्लीज प्लीजचा नेक्स्ट पार्ट प्लीज असा इतका वर्षाव झाला आणि माझ्यातली लेखिका बाहेर आली. खरं तर याचं सगळं क्रेडिट तुम्हा सगळ्यांना जातं. आता मयुरीला 5वा महिना लागला होता आणि प्रीतीला 9वा. तिचे दिवस भरत आले होते आणि अर्जुन तिला भेटण्यासाठी एकटाच गेला. ती आता खूप जड पावलांनी चालायची, पोट खूप आलं होतं, सारखा सारखा दम लागल्यासारखी करत होती, धड उठता बसता येत नव्हतं तिला. दादूला पाहून खूप आनंद झाला तिला. आता तिचं बाळ खूप ओळवळ करायचं पोटात, खूप लाथा मारायचं. मग अर्जुन म्हणाला, प्रीती जास्त त्रास होतो का ग? आणि ती म्हणाली, हो ना रे दादू, खूप फिरतं आहे बाळ पोटात, खूप लाथा मारत असतं. आणि अर्जुन म्हणाला, मग तूही अजयला लाथा मारत जा. इकडून बाळानं तुला लात मारली की तिकडे तू अजयला लात मारायची, हिसाब बरोबर. तू एकटीच का खातेस लाता? आणि प्रीती खूप हसून म्हणाली, दादू मी पायचेपायला लावते ना त्याला, सॉरी त्यांना. प्रीतीनं जीभ चावत म्हटलं, जितक्या लाता जास्त तितकी सेवा जास्त करून घेते मी. आणि अर्जुन म्हणाला, दवाखान्यात गेली होतीस का आत्ता जायचं? चल. अरे नाही, गेलो होतो आम्ही, नॉर्मल आहे सगळं आणि तारीखही कळली आहे. आणि अर्जुन खूप उत्साहाने हसत म्हणाला, वा, म्हणजे माझा भाचा किंवा भाची भाचीचा प्रकट दिन कळला म्हणायचं. ए, किती आहे तारीख सांगणा? आणि प्रीती म्हणाली, हो पण ती तारीख काही निश्चित नसते, मागे पुढेही होऊ शकते, असं म्हणाले डॉक्टर. आणि आता अर्जुनने अजयशी आणि तिच्या सासूशी चर्चा केली, तिच्या बाळंतपणाविषयी, पण तिची सासूच तिला पाठवणार नव्हती. मयुरीसुद्धा प्रेग्नंट आहे आणि वडीलधारं कोणीच नाही घरात, मग मयुरीची खूप दगदग होईल म्हणून प्रीतीची डिलिव्हरी तिच्या सासरीच होणार होती. सोन्यासारखी माणसं शोधली होती अर्जुन रावांनी त्यांच्या बहिणीसाठी. त्यांचा समजूतदारपणा पाहून अर्जुनला सुद्धा खूप बरं वाटलं आणि घरात वडीलधार माणूस असणं किती गरजेचं असतं हे त्याला कळलं. आणि आई असती तर हे सगळे प्रश्न आपोआप सुटले असते ना, असं म्हणून तो पुन्हा भावूक झाला. मयुरीलाही त्यानं हे सांगितलं आणि तिचीही काळजी मिटली. आणि आज अर्जुन तिच्यासाठी 5व्या महिन्यातलं गिफ्ट घेऊन आला. ती झोपण्याची तयारी करत होती. आज सगळी कामं तिनं लवकर आवरली होती, कारण अर्जुनराव घरी आले की स्वतः सगळी कामं करतात म्हणून. आणि तिलाच लाज वाटायची, तिचंही पोट वाढलं होतं. आणि ती त्याला जवळ जाऊन म्हणाली, अहो चला ना झोपायला. आणि अर्जुन म्हणाला, आज काय चक्क झोपायला बोलवतेस तू मला? आज तुझी कामं नाहीत का? आणि ती म्हणाली, आज कामं झाली लवकर. मग अर्जुन म्हणाला, तू मुद्दा मी येणे अगोदरच कामं संपवली ना, तू ऐकायची नाही माझं काहीच. आणि मयुरी म्हणाली, मला होतं आहे तोवर करते मी, ज्या दिवशी नाहीत होणार त्या दिवशी आहातच की तुम्ही. मग अर्जुन म्हणाला, अगं लोक काय म्हणतील मयू, एवढा पैसा असूनही साधी बायकोला उसंत देत नाही मी, सगळी कामं करून घेतो या अवस्थेतसुद्धा, बरं दिसतं का ते? आणि ती चकित होऊन म्हणाली, तुम्ही केव्हापासून लोक काय म्हणतील याचा विचार करायला लागलात? आता गुरुची विद्या गुरुलाच फळली, त्यानं तिला शिकवलं आणि तीच त्याला शिकवायला लागली. मग ती बेडवर बसली आणि अर्जुनने कपाटातून एक बॉक्स काढला आणि म्हणाला, मयू खाली उतरून ये ना. आणि ती म्हणाली, नको ना हो, तुम्हीच वर या ना. आणि चावट अर्जुन म्हणाला, मग झोप की खाली, मी येतो वर. आणि त्याच्या या सहज सोप्या विनोदी शैलीने सुद्धा ती खूप खूप हसली. तिचा दिवस उगवायचा आणि मावळायचाही हसण्याने आणि तिच्या अर्जुनरावांच्या मिश्किल खटाळ विनोदाने. आणि तो म्हणाला, सांग तू येतेस खाली का मी येऊवर? मग ती हसत हसत म्हणाली, थांबा हां, येते मीच खाली, असं म्हणून ती हळूच खाली उतरली. तिची हालचाल आता मंदावली होती. मग अर्जुन तिला म्हणाला, मयू डोळे बंद करून घे. आणि तिने काहीच न बोलता डोळे बंद केले, कारण तिला माहीत होतं की आज तिचं 5वं गिफ्ट मिळणार आहे. आणि आता अर्जुन तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि गुलाबाचं लाल फूल तिच्या समोर धरलं आणि म्हणाला, आय लव यू मयू. तसे तिने डोळे उघडले तिचे आणि खूप गोड हसली. तिने खूप प्रेमाने ते फूल घेतलं आणि छातीजवळ धरलं तितक्याच प्रेमानं. आणि मग तेच फूल पुन्हा त्याच्यासमोर धरत म्हणाली, आय लव यू अर्जुनराव आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि अर्जुन आश्चर्याने म्हणाले, आज व्हॅलेंटाईन डे आहे? आणि ती म्हणाली, आज नाही पण प्रेमाचा महिना सुरू झाला आहे ना आजपासून, मग म्हटलं तुम्ही फूल आणलंच आहे तर मारावा चान्स तुमच्या आधी आपणच. आणि अर्जुन हसून म्हणाला,
हे बरं आहे गं तुझं. म्हणजे समजा माझ्या आधी आवरायचं असेल तर पहाटे लवकर उठण्याऐवजी रात्री झोपतानाच आंघोळ करून घेशील की काय तू? हां किती खुळी आहे गं तू. आणि ती पुन्हा खूप हसली आणि अर्जुन म्हणाला, माझ्या आधी चान्स मारायचा असेल तर त्याच दिवशी मारून दाखव, मगच बोल. आली मोठी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे करणारी. आणि मयुरी नुसती जीभ चावत हसायला लागली. मग अर्जुनने तो बॉक्स उघडला, त्यातून एक सुंदर अंगठी बाहेर काढली आणि तिच्यासमोर धरून म्हणाला, मयू मग या प्रेमाच्या महिन्याला साक्षी मानून मी आज तुला विचारतो, विल यू मॅरी मी? आणि हे ऐकून तिच्या हृदयात यावेळीसुद्धा एक गोड कळ उठली. ती खूप लाजत होती, जणू त्यानं अगदी पहिल्यांदा प्रपोज केल्यासारखं. आणि तितक्याच प्रेमाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून खूप गोड हसत म्हणाली, यस यस यस. आणि त्याने तिच्या नाजूक बोटात ती अंगठी घातली आणि हातावर एक गहरा किस केला. आणि मयुरीने तो हात खूप प्रेमाने छातीजवळ पकडला. आता त्याला तिला मिठीत घेऊन उचलून नाचावंसं वाटत होतं. आणि त्यानं तसं केलंसुद्धा अर्जुनरावांच्या मनात आलं, आणि त्यांनी ते केलं नाही असं कधी होईल का? मग त्यानं तिला त्याच्या बाहूत उचलून घेतलं, एक दोन वेळा गोल गोल फिरवली आणि ती खूप हसत होती. त्या रूमवर तिचं चैतन्याने भरलेलं हसू पसरत होतं. आणि मग त्याने तिला अलगद बेडवर ठेवली आणि म्हणाला, तर आज तू माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं असं समजून आम्ही? आणि ती म्हणाली, हो अर्जुनराव, मी तुमचं प्रेम स्वीकारलं आहे. मग त्याच्या सुपीक डोक्यात पुन्हा काहीतरी पिकलं आणि म्हणाला, मयू आता अजून आपलं लग्न नाही ना झालं. म्हणजे पुन्हा लग्न? हां मग एक काम कर ना. आणि ती म्हणाली, आता काय? मग अर्जुन म्हणाला, तुम्हाला पूर्वीसारखीच अर्जुन म्हण ना. ए अर्जुन किती नालायक आहेस रे, ए अर्जुन तू निर्लज्ज कुठला, बेशरम हलकट म्हण ना. तो असं तिच्या टोनिंगमध्ये म्हणत होता आणि ती खूप खूप हसली. आणि आता तिची जीभ ते बोलायला रेटत नव्हतीच. अहो अर्जुनराव हा शब्द नुसता शब्द नव्हता, तर तो तिचा श्वास होता. आणि तो तिच्या जीवात जीव असेपर्यंत तिच्यापासून वेगळा करणं केवळ अशक्य. तो शब्द तिच्या मनावर आणि मेंदूवर कोरला होता अगदी कायमचा. आता तिला त्याच नावाची सवय झाली होती आणि ती म्हणाली, हे बघा सगळं शक्य आहे पण हे मात्र शक्य नाही, कळलं? आणि तो पुन्हा हट्टी सुरात म्हणाला, का शक्य नाही, इतकं काय अवघड आहे त्यात? अर्जुनराव तर म्हणतेसच ना, फक्त राव काढायचा. आणि ती म्हणाली, मी जर तुम्हाला तुमची ही दाढी मिशी काढा म्हणाले तर काढाल? म्हणजे तुम्ही पण तेव्हाचे दिसाल. आणि तो म्हणाला, ए नाही हां मी मिशी नाही काढणार, विना मिशीचा मी कसा दिसेन, आता मला तीच सूट होते. आणि मग मयुरी म्हणाली, का फक्त दाढी मिशी काढायची, तुम्ही तर तेच असणार ना? आणि पुन्हा त्याची शिष्या त्याच्यावर भारी पडली आणि म्हणाली, तसंच आता माझ्या तोंडाला आणि तुमच्या रुबाबाला अर्जुनराव हेच नाव जास्त शोभून दिसतं, कळलं? आणि अर्जुनला आता तिच्या बोलण्याचं कौतुक करू वाटत होतं. मग ती म्हणाली, अहो आधी मी तुमचा आदर करत नव्हते, तेव्हा तुमची किंमत मला कळली नव्हती, म्हणून मी तुम्हाला तसं म्हणत होते, पण आता मी तुमचा आदर करते आणि करतच राहीन, आणि तोही आधीपेक्षा जास्त, त्यामुळे मी तुम्हाला त्या नावाने हाक मारणं शक्य नाही. उलट आणखीनच एक राव ही पदवी जोडते हवं तर. आणि तो तिला शब्दात पकडण्यासाठी म्हणाला, कोणतं नाव गं? त्याला वाटलं की ती म्हणेल, ए अर्जुन, पण नाही, मयुरी आता त्याच्या शब्दांच्या खेळामध्ये अडकणार नव्हती आणि ती त्याला मिठी मारून त्याच्याजवळ जात गोड आवाजात म्हणाली, अहो अर्जुनराव बास हा आता हा वेडा हट्ट, चला झोपा आता. आणि अर्जुन विषय न सोडता म्हणाला, पण मयू लग्न तरी सागर संगीत करायचं ना? आणि ती ठामपणे म्हणाली, मग सगळं सगळं करायचं, अगदी तुमच्या राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार मी, आणि माझीही तुम्हाला नकार दिला म्हणून होणारी तगमग दूर होईल. मग तो हसला आणि ती म्हणाली, आता कोणाचं तरी खूप लाड होणार आहेत बरं का, आणि आता सगळं करायचं म्हणजे माझा भाऊ तुमचा कानही पिळणार हो ना, विधी असतो तो. आणि अर्जुनराव म्हणाले, आत्ता मी त्याच्या बहिणीला किती छान सांभाळतो हे पाहिलंच आहे की त्यानं, मग आता का कान पिळायचा पुन्हा? मग मयूर म्हणाली, मग आता आपलं लग्नही झालं आहे ना एकदा, आता कशाला मग पुन्हा लग्न करायचं? तुम्ही दोन वेळा माझा नवरा होण्याचा मान मिळवाल आणि त्याला एकदाही तुमचा मेहुणा होण्याचा मान मिळू नये का? आणि आता पुन्हा त्याचा नाइलाज झाला. आज मयुरी त्याचा इलाज चालूच देत नव्हती आणि ती बोलत होती त्यात तथ्यही होतं. मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे बाई, तसं तर तसं,
तू म्हणशील तसं, माझा कानपिळाला सुद्धा भाग्य लागतं आणि ते भाग्य तुझ्या भावाचं आहे असं समजूया आपण. आता त्याला मांडीवर घेतो आणि त्याचा मान त्याला देतो, मग पिळ म्हणावं माझं काय पिळायचं आहे ते. पण ए फक्त कानच हा. आणि ती पुन्हा त्याच्या वात्रटपणावर हसली आणि अर्जुन म्हणाला, पण मयू अगं लोक काय म्हणतील ग, आणि तुझे आई वडील? हे तो मुद्दाम तिला विचारत होता, कारण पुन्हा तिने असा विचार करू नये म्हणून. आणि ती म्हणाली, अर्जुनराव जसं हौसेला मोल नसतं ना तसंच कानही नसतात, मग मला तुमची हौस पुरवायची आहे. मग कोण काय म्हणेल हे मला ऐकायचं नाही. आणि बरोबर आणखीन 6 महिन्यांनी आपण लग्न करणार आहोत. जेव्हा आपलं बाळ या जगात येईल आणि ते 2-2.5 महिन्याचं असेल तेव्हा. आणि तो चकित होत म्हणाला, का इतका उशीर का? आता अर्जुन किती उतावळा झाला आहे लग्नाला हे पाहून ती म्हणाली, अहो मी डिलिव्हरीसाठी काही दिवस आईकडे जाईन, मग आपण दूर राहू, मग बाळ येईन आणि मीही पहिल्यासारखी होईन, मग लग्न करून माप ओलांडून येईन आणि मग हनीमूनला किती किती मजा येईल. इतक्या दिवसांच्या विश्रांतीनंतर असं ती लाजून म्हणाली. आणि अर्जुनरावांच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आणि तो म्हणाला, आणि मयू आपलं बाळसुद्धा किती हटके आहे ग. असले हटके आई बाबा त्याच्या आयुष्यात आहेत, ते आपल्या लग्नात हजर असणार. मी त्याची सुद्धा खूप हौस करणार बघ आपल्या लग्नात. आणि ती हसून म्हणाली, अजिबात नाही हां, अजिबात जास्त लाड करायचे नाहीत त्याचे. अशानं ते बिघडेल. आणि अर्जुन म्हणाला, आता त्याच्या इतक्या बिघडलेल्या बापाला तू नीट केलास, मग हे पोट्ट म्हणजे की झडकी पत्ती, त्याला तू बरोबर वटणीवर आणशील मला माहीत आहे. आणि ती म्हणाली, ईश्य तुम्ही कुठे बिघडला होता? मला आपलं वाटलं फक्त. आणि अर्जुनराव म्हणाले, मग मी काय त्याला पैशाचे पुडके देऊन बारमध्ये पाठवणार आहे का मुलींवर उडवायला? एवढ्या छोट्याशा बाळाला पण तू सोडू नकोस हां, किती त्रास देशील ग माझ्या पिल्लाला आत्ताच. आणि ती म्हणाली, हो ना तुमचं पिल्लूसुद्धा तुमच्यासारखाच अतरंगी असणार मला माहीत आहे, अहो झोप की आता. अशी ती त्याच्याजवळ जाऊन त्याला किस करत म्हणाली. आणि तो म्हणाला, थांब चल सोड मला, आता काम आहे आणखीन मला. आता कसलं काम एवढ्या रात्री? मला आता आपली बेडरूमची उद्याची फरशी पुसून घ्यायची आहे. अहो काय हे असं नका ना करू. आणि अर्जुन म्हणाला, तू गप्प बस. आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे, आता तुम्ही मला प्रपोज केलं की नाही आता मी तुमच्या सगळ्या अटी तुमच्यासहित स्वीकारते, त्यामुळे होऊ द्या तुमच्या मनासारखं, शोधा कामाला बाई मी तयार आहे. आणि तो खूप आश्चर्याने म्हणाला, या अंगठीत काही जादूचा खडा वगैरे तर नाही ना ग? आता घातली आणि लगेच जादू झाली, उद्याच हजर करतो बघ तिला. आणि मयुरी म्हणाली, ठीक आहे, पण स्वयंपाक मात्र फक्त मीच करणार आणि लता आहेच की जोडीला. आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला, बापरे म्हणजे पुन्हा तुझ्या हातचंच खावं लागेल ना शेवटी मला. आणि मयुरी म्हणाली, झोपा आता नाहीतर मार पण खावा लागेल. आणि तो म्हणाला, बरं बाई झोपतो. आणि असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला हळूच जवळ घेतलं आणि ती तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि गालात खुदकण हसली. आणि त्याने तिच्या मानेवर किस केला. तशी ती म्हणाली, अर्जुनराव दूर व्हा बरं, असं कुठं असतं का हो, काय झालं आता, आता मी काय केलं? तो म्हणाला. आणि ती म्हणाली, आजच तुम्ही मला प्रपोज केलं ना, मग प्रपोजनंतर साखरपुडा, मग लग्न आणि मग हनीमून, आणि आत्ताच का तुम्ही इतक्या माझ्याजवळ येत आहे लग्नाच्या आधी काही झालं तर? आणि अर्जुनराव म्हणाले, ए असं असेल तर लग्न गेलं झक मारत, मी नाही राहू शकत हां तुझ्याजवळ आल्याशिवाय. एक वेळ मला जेवायला देऊ नकोस, पण झ असं तो म्हणणार इतक्यात तिने त्याचं तोंड दाबलं आणि डोळे मोठे करून म्हणाले, शी निर्लज्ज कुठले नालायक नीच हलकट फाजील, म्हणत तिने त्याला खूप खूप मारला. आणि अर्जुनराव रडण्याऐवजी खूप हसले. आणि मयुरी चिडून म्हणाली, तर मला काहीच कसं वाटत नाही हो असं घाणेरडं बोलायला. आणि अर्जुन म्हणाला, घाणेरडं वागण्यापेक्षा घाणेरडं बोलणं कधीही बरंच, तू माझी बायको आहेस, मी तुझ्याजवळ नाही बोलणार तर आणखी कुणाजवळ सांग बरं, आणि मला माझा रसगुल्ला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि लग्नाच्या आधी हनीमून केला तर होऊन होऊन काय होईल, पोटच दिसेल ना, ते तर ऑलरेडी दिसतंय, त्यामुळे ये आता जवळ, कुणाला काहीही कळणार नाही. आणि त्याच्या या चातुर्य बोलण्याने ती खूप हसली. काहीही बोला, कसाही चेंडू टाका, अर्जुनराव प्रत्येक बॉलवर सिक्सर मारणारच, आणि चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर.